नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। खटाव ग्राम पंचायतीतर्फे स्वर्गीय आमदार डॉ पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले। दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय आमदार डॉ पतंगराव कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खटाव इथं प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। नृसिंह मंदिर खटाव इथं स्वर्गीय आमदार डॉ पतंगराव साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स नेत्र रुग्णालय सांगली आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव ग्रामपंचायत खटाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी मोफत आरोग्य तपासणी तसंच बीपी शुगर मोफत तपासणी करण्यात आली। याप्रसंगी खटावचे लोकनियुक्त सरपंच माननीय ओंकार पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण पाटील, ग्रामपंच सदस्य संजय कांबळे, रावसाहेब पाटील, मोनिका पाटील, सुरेखा पाटील, अनिता चौगले, महालिंग मंडले, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती भौलाड, दीपक पाटील, बापूसो नागावे, रामचंद्र पवार, टीबी पाटील, शिवाजी पाटील, जालिंदर पाटील, गजानन पाटील, जयराम स्वामी, रवींद्र काळे, रोहित काळे, वैभव पाटील, कुंदन कांबळे, गणेश कांबळे, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, बीपर शुगर मोफत तपासणीचा गावातील ग्रामस्थांनी लाभ घेतला। याप्रसंगी लायन्स नेत्र रुग्णालय सांगली यांचे सुहास कोळेकर, तेजस साळुंके, प्रभंजन माने, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव इथले सचिन मगदूम, राहुल कांबळे, रुपाली जंगम, नंदिनी चोगले, लता पाटील उपस्थित होत्या। तसंच ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते।